नागपुरातील सुगंधनगर परिसरात सरकारी अन्नधान्याचा काळा बाजार करणाऱ्या 4 आरोपींना जरीपटका पोलिसांनी अटक केली असून तांदूळ आणि गहू असा एकूण 3,74,625 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपुरात जरीपटका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुगतनगर परिसरात सरकारी अन्नधान्याचा काळा बाजार सुरू होता. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन छापेमार कारवाई केली. सुगतनगर येथे गाडीत गहू व तांदूळ आढळून आले. पोलिसांनी कागदपत्र विचारले असता ते नसल्याने आरोपी मनीष मिलिंद रंगारी, गाडी मालक राहुल लक्ष्मण मेश्राम, चालक सुरेंद्र रामसिंग चंद्रसिंग आणि हमाल बंटी गणेश नागेश्वर यांना अटक करून एकूण 3,74,625 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे व पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे. अधिकारी PSI प्रदीप काळे हे 21 वाजता ते सकाळी 10 पर्यंत कर्तव्यावर हजर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की सुगतनगर भागामध्ये कुठेतरी अन्नधान्य जे आहे, सरकारी अन्नधान्य राशन, त्याचा काळा बाजार सुरू आहे. त्याचा त्यांना गुप्त माहिती मिळाली, ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जरीपटका साहेबांना सांगितली. त्यांच्या तोंडी आदेशान्वये ते स्वतः स्टाफसह तसेच पुरवठा निरीक्षक यांना बोलावून 2 पंचासमक्ष तिथे गेले असता त्यांना तांदूळ तसेच गहू भरपूर प्रमाणात बोरे मिळून आले. पुरवठा निरीक्षक साहेब यांनी सांगितले की हे सरकारी राशन असून हे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कागदपत्र आहेत नाही, त्यानुसार आपण रितसर कारवाई हे 2 पंचासमक्ष जप्त करण्यात आलेले आहे. तसेच बाहेर असलेला अशोक लेलँड नावाचा ट्रक क्रमांक MH 49 AT 4237 याचा गाडी मालक राहुल लक्ष्मण मेश्राम वय 30 वर्ष, त्याला विचारले असते की या ट्रकमध्ये उघडून बघा, तेव्हा त्यामध्ये पण सरकारी धान्य हे आढळून आले, गहू तसेच तांदूळ. ते पुरवठा निरीक्षक यांनी स्वतः निरीक्षक करून आम्हाला सांगितले की हे सरकारी धान्य आहे. तेव्हा त्याला पण विचारले की याचे कागदपत्र तुमच्याकडे आहे का, त्यांनी म्हटले आमच्याकडे कुठलेच कागदपत्र नाही. तेव्हा त्याला विचारले की जो गाडी आहे हे कुठं घेऊन चालला आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की मनीष मिलिंद रंगारी याचे बेजनबागला मोठे गोडाऊन आहे, त्याच्यामध्ये आम्ही साठवणूक करतो. तेव्हा मनीष मिलिंद रंगारी, गाडी मालक राहुल लक्ष्मण मेश्राम, आरोपी नंबर 3 सुरेंद्र रामसिंग चंद्रसिंग हा चालक, तसेच हमाल बंटी गणेश नागेश्वर यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मिळालेला तांदूळ गहू असा मुद्देमाल 3,74,625 रुपयांचा हा 5 समक्ष तसेच पुरवठा निरीक्षक यांच्या सांगण्यानुसार सरकारी राशन हा असल्याने जप्त करण्यात आलेला आहे. त्या मालाचा देवाणघेवाण कुठे होते, काय होते नेमकं, त्या बाबतीत तपास सुरू असून PCR घेण्याची तजवीज ठेवण्यात येत आहे. तुमचं नाव सांगून सर. मी PSI अजित कुमार भीमराव बनकर. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.